नमस्ते मित्रांनो, नवभारत टी व्ही या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण पाठीमागे देखील लव्हाळ्यावरती व्हिडिओ केलेला होता आणि लव्हाळा आपण कसा झाला ते देखील दावलेलं आहे. पण अजून काय आपल्या जे आपले काही शेतकरी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की अजून आम्हाला जर लव्हाळ्याबद्दल काय माहिती सांगितली तर खूप बरं होईल. म्हणून मित्रांनो, आज मी खास अजून आम्ही जिथं प्रयोग केलं होतं लव्हाळ्याचं, प्रत्यक्ष लव्हाळा जळालेला आहे ते आज त्या शेतामध्ये देखील आम्ही आलेलो आहे. तर मित्रांनो, आज आपण लव्हाळ्याबद्दल अजून काय माहिती सांगणार आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी. तर अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि व्हिडिओ हा मात्र संपूर्ण पहा, जेणेकरून माहिती देखील आपल्याला चांगली मिळणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपण लव्हाळ्यावरती औषध मारतो पण त्या औषधामध्ये काय काय मिक्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून वेगळा प्रयोग जर आपण केला तर 100% सक्षित होणार आहे. तर आज आपण मित्रांनो तशाच पद्धतीने आज आपण वेगळ्या पद्धतीचं एक मिक्सर करीत आहोत, जेणेकरून आपल्याला लव्हाळा हा आपल्या शेतातील संपूर्ण जाणार आहे. तुम्ही बघू शकता आता हे आम्ही औषध मारलेलं आहे, ती कशा पद्धतीने जळलेलं आहे ती प्रत्यक्ष आम्ही जवळजवळ ह्या शेतामध्ये गुडघ्या इतका लव्हाळा होता, संपूर्ण लव्हाळा घालवलेला आहे आम्ही. आता सध्या फक्त कुठं कुठं जर अजून राहिलेला असेल तर त्याला दुसरी जर फवारणी दिली तर मित्रांनो अजून देखील त्यातला लव्हाळा राहणार नाही, जेणेकरून दुसरं गवत उगवलं आहे पण लव्हाळा गेलेला आहे. तर अशा वेळी मित्रांनो आपण कुठली फवारणी करणं गरजेचं आहे, कारण लव्हाळा म्हणलं की खूप आपल्या शेतकऱ्यांना त्रास असतो, लव्हाळा म्हणलं की शेती करणं खूप कठीण जाते. त्याच्यामुळे मित्रांनो आज आपण आवर्जून अजून खास आपल्या शेतकऱ्यांसाठी आम्ही तोच व्हिडिओ करत आहोत आणि प्रत्यक्ष काय किती राऊंड अप घ्यायचं आणि किती आपल्याला टॉपरची पुडी वापरायची आणि गोमूत्र कसं वापरायचं आणि स्टिकरचा वापर कसा करायचा, मीठ किती वापरायचं, हे आज आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. मित्रांनो, लव्हाळा हा कायमचा आपला जर घालवायचाच असेल आपल्याला तर खरंच बरं का, फक्त औषध ही व्यवस्थित मिक्स बी झालं पाहिजे आणि किती प्रमाण वापरायचं ते देखील गरजेचं आहे. नाही तर काय होतं, आपण जर औषध फवारलं तर नुसता पाला देखील जळून जाऊ शकतो, लव्हाळानंतर उगवू शकतो. अशा वेळी लव्हाळा प्रॉपर कायमचा घालवायचा असेल, एका फवारणीत देखील जातो, जर नंतर उगवला तर आपण दुसरा देखील हात देऊ शकतो. मित्रांनो, आता तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता, संपूर्ण आम्ही लव्हाळा मारलेला आहे, जेणेकरून हा लव्हाळा गुडघ्या इतका लव्हाळा होता, हिरवा गार आणि दुसरं गवत देखील होतं. आज दुसरं गवतसुद्धा जळालेलं आहे. पण मित्रांनो आता काय करायचं आहे, जर अजून उगवला तर अजून आपल्याला देखील त्याची फवारणी करायची आहे. तर मित्रांनो अशा वेळी किती औषध घ्यायचं ते मी तुम्हाला आता सांगत आहे. ही आहे टॉपर 77 पुढी बघा, अख्खी ही एका पंपाला वापरायची आपल्याला पुढी. आणि दुसरं म्हणजे राऊंडअप आहे, राऊंडअपचं बघा 100 मिली घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून राऊंडअपचा वापर ही भरपूर बी झाला पाहिजे, एका पंपाला 100 मिली वापरायचं आहे. त्याचं सांगायचं म्हणजे हे आहे आपलं गोमतर, गोमतर एक घ्यायचं आहे, मुरलेलं जर गोमतर असलं तर त्या आपल्या एका पंपामध्ये तुम्ही 1 लिटर वापरा, 1 लिटर एका पंपाला गोमतर वापरायचं आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्याला मोठं मीठ एक घ्यायचं आहे मित्रांनो, आणि मोठं मीठ घेताना उठभर मीठ जर घेतलं आणि ती संपूर्ण जर ही खत मिक्स करून ही जी औषध आहेत ही जर मिक्स करून जर त्या पंपामध्ये टाकले आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला हे स्टिकरचा एक वापर करायचा आहे, जेणेकरून हे आपले राऊंडअप आणि टॉपर आणि गोमतर आणि मीठ ही जी आपल्याला आपण जी मिक्स केलं आहे ती संपूर्ण आपल्या त्या लव्हाळा आहे त्या लव्हाळ्यावरती बसण्यासाठी आपल्याला ह्या स्टिकरचा एक वापर करायचा आहे. आणि ही औषध मारताना फक्त एक पंप मारताना गडबड कुठली करायची नाही, सावकाश पंप मारायचा आहे, कारण वारंवार जर आपल्याला लव्हाळा असाच त्रास देत असेल तर कायमचं जर नष्ट करायचा असेल तर त्याला भरपूर औषध मारणं देखील गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता आता हिकाल्या हाताला आमच्या थोडं डांबकं एक लव्हाळ्याचं राहिलेलं आहे, ती तुम्हाला आम्ही प्रत्यक्ष दाखवतो व्हिडिओमध्ये. आणि हिकाल्या हाताला जेवढा आम्ही लव्हाळा मारलेला आहे हा संपूर्ण लव्हाळा जळून गेलेला आहे. बघा तुम्ही कशा पद्धतीने लव्हाळा जळला आहे, आज ह्यातमध्ये काहीच राहिलेलं नाही. बघा ह्याच्यामध्ये बिलकुल खाल्लं देखील कुठला फुटा नाही. त्याच्यामुळे ह्या लव्हाळ्याचा फक्त औषध भरपूर मारा, तुम्ही तुमचा लव्हाळा शेतातनं 100% जाणार आहे, घाबरू नका. खरंच सगळा लव्हाळा मारणार आहे, काही अवघड नाही लव्हाळा मारायचं, लव्हाळा घालवायचं अगदी सोपं झालं. या फक्त ही पुडी आणि तुम्ही राऊंडअप घ्या, लव्हाळा 100% जाणार आहे. त्याच्यामुळे फक्त मित्रांनो औषध मारताना भरपूर मारा, लव्हाळा हा काहीसुद्धा अवघड नाही, लव्हाळा हा जाणारच या. आम्ही एवढं ठामपणे का बोलतो आहे मित्रांनो की जेणेकरून आम्हाला गुडघे इतका लव्हाळा ह्या शेतामध्ये होता, आज संपूर्ण लव्हाळा गेला आहे, फार वाळून कोळ झालेला आहे. आणि फुटवा देखील त्याचा पहिली म्हणायची की लगेच पाठीमागं लगेच येतोय लव्हाळा औषध मारले की बिलकुल लव्हाळा आलेला नाही, कुठंतरी कवचित 1-2 मोड दिसत आहेत ते देखील जळणार आहेत. त्याला दुसरा आपण जर हात घेतला तर त्याचा सोबत संपूर्ण नायनाट होणार आहे. अशा पद्धतीने जर एवढं औषध जर केलं
तर मित्रांनो आपल्या शेतातील लवळा घालवणे देखील सोपं झालेलं आहे। तर तुम्ही आता अशा पद्धतीने औषध मिसळा आणि आपल्या शेतामध्ये फवारणी करा। आणि मित्रांनो आवर्जून तुम्हाला का दाखवतोय हा लवळा की आम्ही स्वतः केलेलं आहे, त्याच्यामुळे काही सुद्धा अवघड नाही हा लवळा घालवायचा। आज बघू शकता लवळ्याची कशी परिस्थिती झाली, काही सुद्धा राहिलेलं नाही लवळा एकदम बघा। त्याच्यामुळे मित्रांनो घाबरू नका, जरी लवळा असला आपल्या शेतामध्ये फक्त पीक असल्यावरती पिकामध्ये हे औषध चालत नाही, ही पिकामध्ये औषधाची फवारणी करायची नाही। आणि औषधाची फवारणी करताना सगळ्यात महत्त्वाचं तोंडावरती मास्क असणं गरजेचं आहे, कारण आपण टॉपर 77 आणि राऊंडअपचा वापर करतो आहे आणि सगळ्या स्टिकरचा देखील वापर करतो आहे। जर आपल्या पायावरती तोंडावरती जर हे औषध जर उडलं तर आपल्या त्वचाला किंवा आपल्या शरीराला कुठलेही आजार घडू शकतात, त्याच्यामुळे मित्रांनो आपण एवढी देखील काळजी घेणं गरजेचं आहे। तोंडावरती मास्क असणं किंवा रुमाल वापरा तुम्ही तरी देखील चालू शकते, तरच आपण औषधाची फवारणी करायची आहे। आणि ह्या हा पालावाला संपूर्ण गेला, तुम्ही बघू शकता अजून जे आमच्या कुठं शेतामध्ये जी डांबे डोकी राहिलेली आहेत ती पिकामध्ये आहेत, त्या कडोळ्यामध्ये आहेत, ती तुम्हाला सांगतो अशा पद्धतीने लव्हाळा आहे। आणि इकडे बघा तुम्ही पूर्ण वाळून गेलेलं आहे, औषध मारल्यावर लव्हाळा अगदी मारायचं सोपं आहे, घाबरू नका लव्हाळा हा जाणारच आहे। काही सुद्धा मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही फवारणी करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या नवभारत टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओ हा संपूर्ण पहा। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।